विकास कामात राजकारण नसावे असे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा यांचे प्रतिपादन पाचोरा नगरपालिकेच्या छत्रपती राजे संभाजी चौक सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले. भडगाव रोडवरील रिंग रोड कॉर्नरवरील चौकास राजे संभाजी चौक नाव देण्यात आले आहे. परंतु बऱ्याच दिवसापासून सदरच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी होती. राजे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या औचित्य साधून सदरच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल तर भूमिपूजन किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख साहेब, नगरसेवक संजय नाना वाघ, वासुभाऊ महाजन, प्रकाश भोसले, विकास पाटील, आनंद पगारे, रहमान तडवी, अशोक गोरे, डॉक्टर भरत पाटील, रामसेठ केसवाणी, बापू हटकर, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संजय भाऊ कुमावत, मुकुंदण्णा बिल्दीकर, प्रदीप भाऊ पाटील, दादाभाऊ चौधरी, शीतल सोमवंशी, किशोर बारावरकर, भरत खंडेलवार, प्राध्यापक मालोजीराव भोसले, प्रदीप मराठे, दीपक पाटील, नगर अभियंता देवेंद्र शिंदे, राजूदादा पाटील, पप्पू राजपूत, एस के पाटील, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, मुकेश तुपे, रवी पाटील, बंडू चौधरी, अनिल येवले, अनिल मराठे, राजेश पाटील आदी उपस्थित होते. सदरच्या चौकाचे सुशोभीकरण सुमारे 53 लाख रुपये खर्च करून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राजे छत्रपती संभाजी महाराज भुयारी पुलाचे विद्रुपीकरण करणाऱ्याच्या विरोधात गप्प बसणारे व स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 वाजवणारे पाचोरा नगरपालिका प्रशासन 53 लाख रुपयात किती क्वालिटीचे सुशोभीकरण करते हे लक्षात येईल. पहिल्यांदा मी आपल्याला सगळ्यांना धर्मवीर राजे संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून या चौकाचं नामकरण केलं गेलं, परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचा चौक या ठिकाणी सुशोभीकरण व्हावा, त्यांचं स्मारक व्हावं, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि कल्पना गेल्या अनेक वर्षापासून डोक्यात होती. परंतु आज सुदैवाने त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या एका क्षणाची आठवण ऐतिहासिक राहील असा हा क्षण आज या ठिकाणी आलेला. आज भूमिपूजन झालं, निविदा प्रसिद्ध झालेली आहे. आगा 8 दिवसामध्ये मला असं वाटतं की वर्क ऑर्डरची प्रोसेस होईल आणि साधारणतः 15 दिवसाच्या आत या कामाला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून दीपक पाटील संभाजी ब्रिगेडचे तालुका मराठा सेवा संघाचे तालुका प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं की पुतळ्याला परवानगी नाही. परंतु मी आज आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की एकदा हे चौकाचं सुशोभीकरण झालं की आपण सगळेजण जर का अशा पद्धतीने एकत्रित येणार असू तर कुठल्याही कायद्याला नियमांना धाब्यावर ठेवून या ठिकाणी येणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पुतळा या ठिकाणी उभा करू अशी खात्री मी या ठिकाणी देतो. पण याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि निश्चितच या सगळ्या कामांमध्ये सगळे नगरसेवक, मग ते कुठल्या पक्षाचे असतील, कुठल्या विचारांचे असतील, त्यांनी नगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची साथ या सत्ताधाऱ्यांना दिली आणि म्हणूनच या विकासाला चालना मिळाली हे सुद्धा मला मान्य करायला हरकत नाही. पण सगळेजण विकास कामासाठी आणि निश्चितपणे जिथे जिथे नगराध्यक्ष किंवा सत्ताधारी नगरपालिका चुकत असेल, प्रशासन चुकत असेल, तर त्यांना सुद्धा त्यांची चूक लक्षात आणून देण्याचं काम नगरपालिकेमध्ये विरोधकांनी, विरोधक म्हणण्यापेक्षा नगरपालिकेमध्ये असलेल्या नगरसेवकांनी, मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, जर काम चुकीचं होणार असेल, चुका ह्या होतात, काम करणाऱ्याच्या चुका होतात, हातात भात बांधून बसणाऱ्याची चुकही होत नाही, कामही होत नाही. जो काम करतो त्याच्याकडूनच चूक होते आणि काम करत असताना जर काही चुका झाल्या तर त्या लक्षात आणून देण्याचं काम देखील आपण सगळ्यांनी करावं. मी असं म्हणणार नाही की चूक होणारच नाही, जो करतोच त्याच्याकडून चूक होते आणि म्हणून ते देखील आपण या ठिकाणी करावं. निश्चितपणे या जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देत असताना मनापासून सर्व संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल किंवा सर्व पक्षीय नगरसेवक असतील यांचा मनापासून आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी हे एक अतिशय चांगल्या कामाला आपण उपस्थिती देऊन या स्मारकाच्या शुभारंभाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धैर्य न्यूज प्रतिनिधी मनोज बडगदर सोबत स्वप्निल कुमावत, पाचोरा.